आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी गौरी. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीचे प्रायोजक आहे श्रीगणबा डेव्हलपर्स. नांदगाव येथे उभारलेल्या सभा मंडपाच्या प्रवेशद्वारावर भव्य दिव्य अशी शिवशंकराची मूर्ती ठेवण्यात आल्यानं आलेल्या जनतेचं लक्ष येते होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नवनिर्वाचित पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, समाजसेविका सौ अंजुम सुहास कांदे यांचे मोठमोठे कटआउट लावण्यात आले होते. यावेळी आलेल्या आदिवासी बांधवांचा सन्मान आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन बापूसाहेब कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास कांदे यांनी केले होते. मतदारसंघातील सर्व आदिवासी वस्तीवरील आदिवासी बांधवांचा सामूहिक सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. आमदार निधी अंतर्गत प्रत्येक वस्तीवर भव्य सभा मंडप निधी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आला असून प्रत्येक सभा मंडपात आमदार सुहास कांदे यांच्या स्वखर्चातून भगवान वीर एकलव्य महाराजांची मूर्ती यावेळी भेट देण्यात आली आहे. या कार्यक्रमात 81 एकलव्य मूर्तींची होमहवन करून विधिवत पूजा करण्यात आली आहे. 165 आदिवासी कुटुंबियांकडून संत महंतांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करण्यात आले. या पूजेला आमदार सुहास कांदे, समाजसेविका सौ अंजुम कांदे यांच्या हस्ते देखील विधिवत पूजन करण्यात आले. नांदगाव मतदार संघात आदिवासी समाजासाठी पहिल्यांदा असा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तालुक्यातील प्रत्येकी आदिवासी पाड्यावर येत्या 6 महिन्यात चांगले वाचनालय आणि व्यायामशाळा उभारण्यात येणार असल्याचे आमदार सुहास कांदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. या कार्यक्रमात व्यासपीठावर तालुक्यातील शिवसेनेचे, भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि आदिवासी समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या हिंदू धर्माप्रमाणे त्याच्यामध्ये देवपण आपण टाकून दिलं. पूजेच्या माध्यमातून देवपण या मूर्त्यांमध्ये आलं आणि माझ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जितकी आदिवासी पाडे असेल तिथे प्रत्येक ठिकाणी ही मूर्ती दिली जाईल. 20 लाख रुपयाचं सभा मंडप तिथे आम्ही देतो आहे शासनाच्या माध्यमातून आणि वधूवर मिळावा, त्याच्यानंतर स्वयंपाकघर आणि ही मूर्ती बसवण्यासाठी एक चबुतरा आम्ही देतो आहे तिथे. आणि भविष्यामध्ये लग्नासाठी हे खास कामाला येणार आहे. अधिक या आदरणीय भगवान महाराजांचं मंदिर पण तिथे होईल आणि भविष्यामध्ये एक चांगलं असं वाचनालयसुद्धा आम्ही देऊ. आणि आमचा समाज आदिवासी बांधव व्यसनापासून मुक्त होण्यासाठी आम्ही सुंदर अशी एक व्यायामशाळासुद्धा प्रत्येक आदिवासी पाड्यामध्ये देणार आहे. त्यांच्या रेशन कार्डच्या काही अडीअडचणी असेल, त्यांच्या दाखल्यांच्या काही अडीअडचणी असेल, त्या शिवसेनेच्या माध्यमातून आपण सोडवल्या जाईल, नव्हे तर सोडूच असे या ठिकाणी आश्वासन. मूर्त्या आहेत, हे पुतळे नव्हे, ही मूर्त्या आहेत, हे देव आहेत, हे आमच्या आदिवासी बांधवांचा देव आहे मी रिकले महाराज. त्यामुळे ज्याही अजून मूर्त्या कमी पडत असेल तर त्या मूर्त्या आणलेल्या आहेत. इथे कमी पडल्या, मंडप कमी पडला म्हणून ह्या मूर्त्या कमी पडल्या, मूर्त्या अजून आणलेल्या आहेत. प्रत्येक पाड्यात जर 2 आदिवासी पाडे असेल एका गावात तर 2 मूर्त्या दिल्या जातील, 2 सभागृह दिल्या जातील. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी अनिल धामणे, नांदगाव. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा.